नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आज पुण्यातील BMCC महाविद्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात भक्तांची तुडुंब गर्दी. आणि पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या त्या तरुणीला जामीन नाकारला, कोठडीत रवानगी. आता बातम्या सविस्तराने. आज पुण्यातील BMCC महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधलाय. 2 सदस्यांना नेमणूक करण्याच्या विषयी सूचित करण्यात आलेलं होतं 6 महिन्यापूर्वी. त्याच्यावर 6 महिन्याच्या निवडणुकीच्या आधी 6 महिने ती मुदत राहिलेली असताना असा सूचना करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे, पण त्याच्याविषयी राज्यपाल महोदयांनी निर्णय घेतला नाही. स्वतः मी त्यांना 2 जाऊन भेटलो, पण त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यांची एक त्याबाबतीत एक भूमिका होती. आता ग्रामविकास विभागाचा सरपंचांच्या निवडीचा बाबतीतला बदल कायद्यात झालेला आहे, आणि कायद्यातला बदल आम्ही त्यांना कळवलेला आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी हा कायदा हा विधिमंडळात मांडून मंजूर करावा असं सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही तो विधिमंडळात मांडणार आहोत. राज्यपाल महोदयांच्याविषयी काही बोलायचं नसतं. ते जे म्हणतील ते शेवटी त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी आमची सगळ्यांचीच आहे, आणि त्यामुळं त्यांनी जो निर्देश दिलेला आहे तो तंतोतंत पाळण्याचं काम सरकार करेल. दुसरा, सर, केंद्र सरकारने आमचं सरकार आल्यापासून GST फरक थोडासा उशिरा द्यायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारला जो केंद्रीय करातला वाटा मिळणार आहे तोही उशिरा येतो आहे, कारण केंद्र सरकारची आर्थिक अवस्था फारशी बरी नाही असा माझा अंदाज आहे. ते मुद्दामून देत आहेत असं माझं मत नाही आहे. आणि कोणतंही केंद्र सरकार हे सर्व राज्यांना त्या पद्धतीनंच वागवत असतं, त्यामुळं जो हक्काचा वाटा आहे तो वेळेवर मिळावा हा आग्रह आज मुख्यमंत्री पंतप्रधान महोदयांच्याकडे करतील असा मला विश्वास आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा वाद नाही आहे, किंवा शेवटी महाराष्ट्र हा भारतातलंच राज्य आहे, त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की केंद्र सरकार हे महाराष्ट्राला दुजेभावपणाने बघणार नाही. आज पहिल्यांदाच पंतप्रधानांना मुख्यमंत्री भेटत आहेत, आणि कोणत्याही पक्षाचे पंतप्रधान मुख्यमंत्री असले किंवा पंतप्रधान असले तरी संघ राज्यात ही भेट अतिशय आवश्यक असते. हा संवाद चालू राहिला पाहिजे आणि तो चालू ठेवण्यासाठीच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटत आहेत. शेतकऱ्यांचे पाणी बंद करण्यात आलेले नाही, कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेट देत त्यांच्या शेतीविषयक समस्या तसेच नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी सांगितले की जलयुक्त शिवार योजनेवर सावध पवित्रा घेऊन बोलताना ही योजना पूर्व काळापासूनच सुरू असून केवळ सरकार बदलल्याने पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेचे नाव बदलून जलयुक्त शिवार योजना असं केल्याचा खुलासा राज्यमंत्र्यांनी दिलाय. शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीसाठी पाणी शासनाकडून बंद करण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरणही दादा भुसे यांनी दिलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्राम विकास संकल्पना योजनेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती 80% कोरडवाहू तर 20% पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन धोरणे राबवण्यात येणार असून बियाणे तसेच विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यापासून कमी खर्चामध्ये शेती करता येईल तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळेल हे सर्व बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामविकास संकल्पना या योजनेला जास्तीत जास्त निधी मिळावी अशी मागणी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी अजित पवारांकडे केली आहे. आज महाशिवरात्री असल्याने दादा भुसेंनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत. आज आपला 80% कोरडवाहू आणि 20% इरिगेशनमध्ये महाराष्ट्राची शेती आहे, आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना
त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आणणं, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही नवीन धोरण त्या ठिकाणी आणायला घेतलेलं आहे. या धोरणाच्या अंतर्गत बियाण्याच्यापासून विद्यापीठाने केलेलं संशोधन, त्या शेताच्या बांधावर जाण्याच्यापासून कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल त्याच्यापासून, तर उत्पादित केलेल्या शेतमालाला त्याच्यावर प्रक्रियेच्यापर्यंतचं, मग त्याच्यामध्ये स्टोरेज असेल, कोल्ड स्टोरेज असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, ही सर्व चेन आपण माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामविकास या संकल्पनेतनं आणायला घेतलेली आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त निधी या योजनेच्यासाठी द्यावा अशी विनंती केलेली आहे. देवादिदेव महादेवाला मी विनंती साकडं घालीन की माझ्या या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस येऊ दे. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांची संकल्पना आहे, चिंतामुक्त शेतकरी ते सफल होऊ दे अशी प्रार्थना देवाला करेल. बघा, जलयुक्त शिवार हे त्या योजनेला नाव आहे. यापूर्वीच्याही सरकारच्या कालावधीमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा त्याचं पुढचं नाव दिलं जलयुक्त शिवार. आताही ती कामं चालूच आहेत. थोडक्यात निसर्गाने दिलेल्या पाण्याचा थेंबन थेंब जमिनीमध्ये कसं मुरवता येईल, जमिनीतल्या पाण्याची पातळी कसं वाढवता येईल, या दृष्टिकोनातून जे काही काम केलं जात आहे अशी वेगवेगळी नावं त्या ठिकाणी असतात. आता आपण प्रश्न विचारलेला तर या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना नागरिकांना सांगू इच्छितो की पाणी अडवण्याच्या कामांना कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी दिलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देऊन ते कामं पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. शेवटी हे जनतेच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी हे पाणी अडवण्याचं धोरण आहे आणि म्हणून असा कुठलाही किंतु परंतुचा विषय नाही. आज महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात भक्तांनी तुडुंब गर्दी केली होती. 283 वर्षापूर्वी पेशव्यांकडून बांधण्यात आलेल्या हेमाडपंथी मंदिर ओंकारेश्वर या ठिकाणी आज महादेवाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी तुडुंब गर्दी केली होती. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काळातील मंदिर असून वास्तुशास्त्राला जास्त महत्त्व देऊन त्या मंदिराची रचना करण्यात आली आहे. वर्षभर तर इथे लोक दर्शनासाठी येतातच, पण आज महाशिवरात्रीनिमित्त लांबून लोक येथे आले होते. त्यासाठी दर्शनासाठी वेळ लागत असल्याने भक्तांसाठी अनेक सोयी केल्या होत्या, त्याचबरोबर उपवासाच्या फराळाची सोय करण्यात आली होती. सगळ्यांना आज महाशिवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा. आज ओंकारेश्वरला सकाळी पूजेचा योग आला आणि बापट साहेबांबरोबर सगळ्या धार्मिक लोकांबरोबर सकाळी पूजा चांगली झाली, आरती चांगली झाली करून, आणि खूप बरं वाटलं इथं येऊन की आपलं एक जुनं मंदिर, ते 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे पेशवे काळातलं. सगळ्यांना सर्वात पहिले महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सकाळी आम्हाला इथे पूजा करायला मिळालं त्याचा खूप खूप आनंद वाटतोय आणि दर्शन पण खूप छान झाले आहेत. आणि परत सगळ्यांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. CAA NRC विरोधी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता तिला जामीन नाकारण्यात आला आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संविधान वाचवा हा कार्यक्रम काल कर्नाटकातील बंगळूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमूल्य नावाची मुलगी व्यासपीठावर बोलण्यासाठी आली. व्यासपीठावर आल्यानंतर संयोजकांनी या तरुणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सुपूर्त केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यास सांगितले. पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद. एक मिनिट, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. एक मिनट, हिंदुस्तान जिंदाबाद. मुझे दिया है ना, मैं बात करूंगी. हिंदुस्तान जिंदाबाद. Pakistan, 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 Pakistan,
त्यावेळी ओवेसी हे देखील उपस्थित होते. त्यांनी या तरुणीला घोषणा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातातून माईक हिसकावून घेण्याचा देखील प्रयत्न केला. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये विश्व हिंदू परिषद संघटनेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिषदेचे केंद्रीय मंत्री मिलिंद फरांडे यांनी शरद पवार आणि वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवार आणि वारिस पठाण यांच्या वक्तव्यानंतर त्यावर सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद फरांडे यांनी दिले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लखनौमध्ये केलेले वक्तव्य हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद फरांडे म्हणाले. सोबतच वारिस पठाण यांनी हिंदूंना धमकी देणं बंद करा, हिंदू घाबरणारे नाहीत, पूर्वीचा इतिहास तपासून घ्या, अशा शब्दात प्रत्युत्तर देत दोघांवर राज्य सरकारने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी बोलतोय म्हणजे दखल घेतोय आणि जे काही कायदेशीर मार्ग आहे ते सगळे आम्ही चालू. मला वाटतं वारिस पठाणांच्या विरुद्ध ऑलरेडी गुन्हा नोंदवला गेलाय आणि अजून सुद्धा लोक विचार करतील, पण सरकारनी सुमोटो स्वतःहून द्वेष फैलावण्याकरता त्यांच्यावर ऍक्शन घेण्याची गरज आहे. आणि आज त्यांनी सांगितलं की हिंदुओं को हिलाना असं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं या वल्गना आहेत, या वल्गना त्यांनी करू नये आणि त्याच्यामुळे अशांती वाढते आहे. चालले ना, जाणारे जातील, विश्व हिंदू परिषदेचं नाव समोर आलं पाहिजे ह्याची गरज नाही आहे. समाज आणि सरकारनी स्वतः जर कायदे व्यवस्थेची चिंता असेल तर अशा लोकांवर ऍक्शन घेतली पाहिजे, हेच मी म्हणतोय. रेल्वे स्टेशन बंगालमध्ये जाळले गेले, त्याच्यानंतर धुळ्याला आत्ता महाराष्ट्रामध्ये दत्त मंदिर तोडलं गेलं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी रेल्वे जाळली गेली, उत्तर प्रदेशात हिंसा झाली, या सर्व ठिकाणी काय विश्व हिंदू परिषदेने प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट करण्याची गरज आहे का? सर्व ठिकाणच्या राज्य सरकारांनी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होत असेल, लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होत असेल, लोक मरत असतील, लोकांची संपत्तीचा नाश होत असेल, स्वतःहून कायदेशीर कारवाई केली पाहिजे राजकारण बाजूला ठेवून. आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे देखील महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, भम भम बोले अशा नामस्मरणाने भीमाशंकर मंदिर परिसर दुमदुमले. राज्याचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भीमाशंकरास शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्वसामान्य नागरिक सुखी व्हावे ह्यासाठी भीमाशंकर चरणी प्रार्थना केली, अशी भावना राज्याचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. शासकीय पूजेसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी वळसे पाटील म्हणाले की भीमाशंकर विकास आराखडा 148 कोटी मंजूर केला असून वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या अडचणी लवकरात लवकर दूर करून नागरिक आणि भाविकांच्या सोयी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही दिले. महाशिवरात्र हे नागरिकांच्या दृष्टीनं आणि शिवभक्तांच्या दृष्टीनं अतिशय एक महत्त्वाची पर्वणी आहे. मी परमेश्वराकडं प्रार्थना करत असताना या राज्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सर्व काही अलबेल होऊ दे एवढीच प्रार्थना त्याच्यामध्ये केलेली आहे. आपण ज्यावेळेला देवाला शरण जात असतो, देवाचं दर्शन घेत असतो, त्यावेळेला देवाकडे काही मागायचं नसतं आणि म्हणून गेले अनेक वर्ष या पूजेसाठी मी येतो आहे आणि आल्यानंतर भक्तिभावाने पूजा केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान घेऊन पुन्हा एकदा इथून जातं.
सध्या उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत, ते पंतप्रधानांना भेटत आहेत, लालकृष्ण अडवाणींना भेटत आहेत, असा एक राजकीय वर्तुळात देवाच्या मंदिरामध्ये या सगळ्या गोष्टी बोलणं उचित नाही. भीमाशंकर विकास आराखडा हा 148 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत, परंतु काही फॉरेस्टचे प्रॉब्लेम आहेत, काही आर्किओलॉजीचे प्रॉब्लेम आहेत, वेगवेगळ्या अडचणीमधून हा आराखडा जात आहे. परंतु मग जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, खेडचे आमदार दिलीपराव मोहिते, आम्ही सगळे मिळून हा आराखडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या भक्तांसाठी ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्या सर्व सुविधा त्या ठिकाणी देण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सतत तक्रारीनंतर आज हा मोठा निर्णय घेऊन नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्याबाबतची त्रुटींमुळे परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आलं. महापोर्टल बंद व्हावे यासाठी अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, तरीसुद्धा यावर निर्णय मात्र होत नव्हता. अनेक परीक्षांमध्ये महापोर्टलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया महाआयटीकडून राबवली जाणार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मागील 8 दिवसापासून 11 वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु त्याची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोहणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजाचे नाव आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महाराजांनी मारलं, मुलांनी काय हरिपाठ नाही का पाठ केला म्हणून मारलं, त्यांनी काठी काठीने मारलं, त्यांनी अदुगरच मारलं होतं. तर आम्ही मग 12 तारखेला रात्री येणं 12:30 आणलं, आणून हॉस्पिटलला आणि ॲडमिट केलं. तो शुद्धीवर नव्हता, 2 दिवसांनी शुद्धीवर आलो, मग तो आम्हाला सांगायला आलं मारला. 12 तारखेला रात्री साधारण 1 च्या दरम्यान ज्या पालकांनी इथे आणलं, त्या मुलाला आणलं, तेव्हा तो सेमी कॉन्शियस स्टेजमध्ये होता. त्याला हात लावला तरी अंगाला दुखायचं, सूज होते त्याच्या अंगाला. त्याच्यामुळे त्याला आम्ही इमिजिएट पहिले ॲडमिट करून घेतलं, त्याची काही तपासण्या केल्या, त्याचा एक्सरे काढला, त्याच्या उजव्या हाताला कोपराला आणि डाव्या गुडघ्याला त्याला सूज होती, आणि त्याचं ॲबडॉमिन यूएसजी ॲबडॉमिन केलं, सोनोग्राफी त्याच्यामध्ये नॉर्मल आलं आहे. पण त्यांनी सांगितलं त्याचं सी टी स्कॅन करायला पाहिजे, त्यासाठी मग आम्ही त्यांना 2-3 दिवस मुलाला ट्रीट केलं. आला तेव्हा डिहायड्रेटेड होता, त्यांनी बहुतेक 2-3 दिवस काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला आय व्ही फ्लूड इंजेक्टेबल्स देऊन आम्ही त्याला थोडंसं चांगलं केलं. मुलगा खाय प्यायला लागला आणि त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सी टी स्कॅन आणि याच्यासाठी आम्ही त्याला पुढच्या इन्स्टिट्यूटला पाठवलं. मुलाला मारहाण झाली असेल आला तेव्हा मुलगा तर काही सांगत नव्हता, पण तो एकंदर पालकांच्या बोलण्यावरनं नातेवाईकांच्या बोलण्यावरनं मारहाण झाली होती अशी त्याला शक्यता आहे. हातावर लागलेलं होतं, पायाला गुडघ्यालाही सूज होती, त्यामुळे हे मारहाण झाल्याचेच लक्षण आहे. पाठीवर एखादा वन होता छोटासा. काय नेमकी घटना आहे? आळंदीला त्याला मी साळ्यात टाकलं होतं, माझ्या नातवाला महाराजांनी मारलं, त्याला लई अल्पाला बोलावलं औरंगाबादला, मी तिथून त्याला घेऊन आलो. आम्हाला मारलेलं कळालं नाही, तो सुधी आल्या होते, त्यांनी सांगितलं का मला महाराजांनी मारले. मग ते ट्रीटमेंट तिथून पुढं चालू झालं, त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला होता. तिथून त्याचं सी टी स्कॅन करायसाठी जनरल हॉस्पिटलला नेलं, त्या लोकांनी सांगितलं त्याच्या छातीत पाणी झालं आहे, हृदयाचा आजार आहे, त्याला डीपीए पाटीला न्यायला लागेल. ॲम्ब्युलन्स बोलून मी त्याला तिकडे घेऊन चाललो. आळंदीच्या पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी सांगितलं महाराजाला बोलून घेतो, इथं आम्ही महाराज 2 दिवसात येणार आहे, तुम्ही मुलाला इथं घेऊन या, आम्ही त्याचं केस करतो. आता एनसी देऊन काय उपयोग नाही, ते आलो आपण त्याच्याकडून त्याला अटक करू, तुम्ही सोमवारी इथे या, असे मला तिथले पोलीस बोलले. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एअर इंडियाने चीनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानावरील स्थगिती 30 जून पर्यंत वाढवली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 2000 अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
एअर इंडियाने चीनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानांवरील स्थगिती 30 जून पर्यंत वाढवली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत तब्बल 2000 अधिक लोकांचा मृत्यू झालाय. याआधी कंपनीने 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दिल्ली शांघाई वाहतूक करणाऱ्या या 6 विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. मात्र चीनमधील परिस्थिती अद्याप आटोक्यात न आल्याने ही विमान वाहतूक पुन्हा सुरू न करता 30 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने दिल्ली हाँगकाँग मार्गावरील विमान वाहतूकही स्थगित केली आहे. याआधी इंडिगो आणि स्पाइस जेट या कंपन्यांनी भारत चीन दरम्यानची आपली वाहतूक सेवा बंद केली होती. नोवेल कोरोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादने यांच्या आहाराबाबत सोशल मीडियावर जी माहिती पसरवली जाते ती चुकीची असून आपल्याकडील कुक्कुट मांस आणि कुक्कुट उत्पादने यांचा कोरोना विषाणूशी काहीही संबंध नाही आणि ते वापरण्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहेत अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत चिकनवर कोणताही परिणाम नव्हता. मात्र 4 फेब्रुवारीपासून अफवांमुळे चिकनवर मोठा परिणाम झाला आहे. 4 ते 19 फेब्रुवारी या 15 दिवसाच्या काळात दररोज 10 करोड रुपये याप्रमाणे 150 करोडचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान याच पत्रकार परिषदेत राष्ट्रीय विषाणू संस्थेतही आत्तापर्यंत झालेल्या तपासणीच्या अहवालाबाबत माहिती दिली. आतापर्यंत चीनमधून परतलेल्या रुग्णांचे 1350 वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे केरळमधील 3 रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आलेत. त्यांनाही योग्य उपचाराने डिस्चार्ज पॉलिसीनुसार घरी सोडण्यात आले अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे. भारत सरकारच्या स्वास्थ्य विभाग DHR आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR च्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे या संस्थेने आतापर्यंत कोरोना व्हायरससाठी 2658 सॅम्पल्स टेस्ट केलेली आहेत. त्यामध्ये 1308 सॅम्पल हे चीनमधून परत आणलेल्या प्रवाशांचे, जे की 654 प्रवासी होते त्यांचे 2 सॅम्पल घेतलेले आले आणल्याबरोबर आणि 14 दिवसानंतर ही सगळे सॅम्पल्स कोरोना व्हायरससाठी दोन्ही टेस्टिंगमध्ये निगेटिव्ह आहेत. दुसरे जे रुग्ण आहेत ज्यांना श्वासाचा त्रास किंवा इन्फेक्शन झालं असेल, अपर रेस्पिरेटरी इलनेस झाला असेल, असे 1350 सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त 3 पेशंटचे सॅम्पल्स आपल्याला पॉझिटिव्ह आले होते. तिन्ही पेशंट केरळ राज्यातील होते आणि त्यामध्ये तिन्हीही वुहान शहरामध्ये मेडिकल शिक्षणासाठी गेलेली मुलं परत आलेली, त्यांच्यामध्ये इलनेस मिळाला होता. त्यातल्या 2 रुग्णांना केरळ सरकारने ऑलरेडी त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि 3र्या रुग्णाची मेडिकल बोर्डाची तपासणी केल्यानंतर यांना घरी सोडण्यात येते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आज पुण्यातील BMCC महाविद्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात भक्तांची तुडुंब गर्दी. आणि पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या त्या तरुणीला जामीन नाकारला, कोठडीत रवानगी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.